न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. त्र्यंबकेश्वर वारकरी संप्रदायाचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून सुवर्ण कलशारोहण 16-14 मे पासून सुरू होत आहे. दिनांक 22 मे रोजी वैशाख कृष्ण सप्तमीला सुमुहूर्तावर वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कलशारोहण 16,000 वारकऱ्यांच्या साक्षीने होणार आहे. श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे प्रशासक ॲडव्होकेट भाऊसाहेब गंभीर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा असं वर्णन ज्यांचं वारकरी संप्रदायानं केलं आहे अशा सद्गुरूंचं अर्थात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी मंदिरावरील कलशारोहण 16-22 मे रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होत आहे. आपल्याला सर्व वारकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असणारा हा क्षण 22 मेला आपण अनुभवणार आहोत. या निमित्तानं सद्गुरू निवृत्तीनाथ दादांच्या समाधी मंदिरावर 25 किलो सोनं असलेला सुवर्ण कलश विराजमान होणार आहे. या निमित्तानं वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि सकल वारकऱ्यांच्या वतीनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 14 मे ते 22 मे या काळात या निमित्तानं हरिनाम सप्ताह होईल. 15 व 16 मेला सुवर्णपट पसायदान प्रतिष्ठापना सोहळा होईल. 20 ते 22 मे या दरम्यान रुद्र स्वाहाकार यज्ञाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि 22 मेला राज्यभरातील मान्यवर वारकऱ्यांच्या उपस्थितीत आपण हा कलशारोहण सोहळा करणार आहोत. या कलशारोहण सोहळ्याचं अनेकविध वैशिष्ट्य आहेत. विशेषतः हा कलशारोहण सोहळा मान्यवरांच्या हस्ते तर होणार आहेच, शिवाय महाराष्ट्रातील 220 किल्ल्यांची माती या कलशाच्या खाली आपण टाकणार आहोत. महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचं जल या जलाने श्रीदादांच्या कलशाला आपण अभिषेक करणार आहोत आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण करणार आहोत. माझं तमाम वारकरी बांधवांना आग्रहाचं निमंत्रण आहे, कळकळीची विनंती आहे की दादांचा हा सोहळा अनुभवण्यासाठी आपण अवश्य त्र्यंबकेश्वरला हजेरी लावा. प्रशासकीय समितीचे प्रमुख सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री राम लिप्ते, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे हे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर भाविकांकडून कलशारोहण करण्याची भावना व्यक्त होत होती. त्यानुसारच सांप्रदायिक आणि धार्मिक पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 मे पासून या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्टतर्फे समाजाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दररोज कीर्तन आणि प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दिनांक 15 आणि 16 मे रोजी सुवर्णपट प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज मूळपीठ देवस्थान आळंदी यांच्यातर्फे हा कार्यक्रम होणार आहे. तसेच या निमित्ताने सुवर्ण पसायदान आणि सुवर्ण कलशाची मिरवणूकही काढण्यात येणार आहे. न्यूज इंडिया 27 साठी अश्विनी पुरी, त्र्यंबकेश्वर.